सोलापूर वासियांना दिवाळी सणाच्या सरगम कलेक्शन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. सरगम कलेक्शन मध्ये फक्त 180 रुपयात ब्रँडेड कंपनीचे शर्ट उपलब्ध आहे. एकदा या आणि अवश्य भेट द्या. आमचा पत्ता जगदंबा चौक सोलापूर. आज 5-8 मास्ता केली त्याला जबाबदार आहेत ती चौक 5 जण. सलमान पिसाब शेख, वसीम शेख, सलमान समीर शेख, अजून 2-3 यांनी आमच्या मुलीला ब्लॅकमेलिंग प्रकारचं किंवा फोटी डेटिंग करून किंवा धमकी देऊन फोन देऊन तसंच त्याच्यांना होणाऱ्या पतीला मेसेज देऊन धमकी देऊन पाठवून त्याचं लग्न मोडलं. त्यामुळे ती खिजली गेली. आज त्याचं लग्न होतं 18 तारखेला. तरी पोलीस स्टेशनला आपण सांगितलं होतं 14-15 तारखेला की ह्या ते चौघांना अटक करा. इतकी अर्ज आहे आपण तिथं. आता माझ्या मुलीचं अंक आहे त्या अर्जावर सही आहे. ती क्वालिफाईड आहे, डी फार्मसी केली आहे. एवढी चांगली मुलगी असताना त्याला ब्लॅकमेलिंग एक प्रकारचं वेगळा मार्ग दाखवून हा ह्यांनी त्या मुलीचं आयुष्य संपवलं. साहेब माझे मुलीचे अश्लील फोटो पाठवले, आज होते लग्न, लग्न मोडलं आणि माझ्या मुलीने जीवन संपवलं. तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज पहाटेच्या सुमारास सोलापूर शहर परिसरातील ओम नमः शिवाय नगर कुंठेगाव रोड सोलापूर या परिसरात एक धक्कादायक घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सालिया महबूब शेख वय वर्ष 25 राहणार ओम नमः शिवाय कुंठेगाव रोड सोलापूर असे तरुणीचे नाव असून सदर तरुणीही उच्च शिक्षित आहे बर का. या तरुणीचे आज लग्न होते, परंतु लग्न होण्याआधीच या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केले. त्याचे कारण म्हणजे सालिया शेख या तरुणीला काही युवक हे लग्न करू नको असे म्हणत ब्लॅकमेलिंग करत होते. सालिया शेख याच्या कुटुंबियांनी केले आहे बर का. इतकेच नव्हे तर संबंधित सालिया शेख व त्यांच्या कुटुंबियांनी 15 डिसेंबर 2023 रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात या संदर्भात लेखी तक्रार सुद्धा दिली होती. त्या तक्रारीत त्यांनी सलमान शेख, समीर शेख, वसीम शेख व इतर असे नावाचे उल्लेख देखील करण्यात आले होते. यांच्यामुळे आमच्या मुलीचं लग्न मोडेल, हे आम्हाला ब्लॅकमेलिंग करत आहे असे अर्जामध्ये नामूद सुद्धा करण्यात आले होते. परंतु काल रात्री सालिया शेख याचे हळदी कार्यक्रम हे मोठ्या आनंददायी वातावरणात पार पडत असताना सालिया शेख याच्या होणाऱ्या नवऱ्यांनी मी लग्न करणार नाही असे बोलू लागले. कारण यातील सलमान शेख, समीर शेख, वसीम शेख यांनी यातील तरुणी सालिया शेख याच्या होणाऱ्या नवऱ्याला असलेले फोटो एडिट करून संबंधित होणाऱ्या नवरदेवाला पाठवले होते. त्यामुळे सालिया शेख याचे लग्न मोडले. दरम्यान यातील समीर शेख, सलमान शेख, वसीम शेख हे व इतरांनी मिळून आम्हाला ब्लॅकमेलिंग केलं, माझ्या मुलीचे अश्लील फोटो व्हिडिओ नवरदेवाला पाठवले व त्यांच्यामुळे लग्न मोडलं आणि माझ्या मुलीने आत्महत्या केली, याला सर्वस्वी जबाबदार सलमान शेख, समीर शेख, वसीम शेख हे व इतर असून यांच्यावर कडक कारवाई करावी असा आरोप व अशी मागणी संबंधित सालिया शेख यांच्या कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणासंदर्भात आणखी काही पाहूयात लवकरच. मुलीचं आज 5-8 मास्ता केली त्याला जबाबदार आहेत ती चौघं 5 जण. त्यात सलमान पिसाब शेख, वसीम शेख, सलमान समीर शेख, अजून 2-3 यांनी आमच्या मुलीला ब्लॅकमेलिंग प्रकारचं किंवा फोटी डेटिंग करून किंवा धमकी देऊन फोन देऊन तसंच त्याच्यांना होणाऱ्या पतीला मेसेज देऊन धमकी देऊन पाठवून त्याचं लग्न मोडलं. त्यामुळे ती खिजली गेली. आज त्याचं लग्न होतं 18 तारखेला. तरी पोलीस स्टेशनला आपण सांगितलं होतं 14-15 तारखेला की ह्या ते चौघांना अटक करा. इतकी अर्ज आहे आपलं तिथं. आता माझ्या मुलीचा अंक आहे त्या अर्जावर सही आहे. ती क्वालिफाईड आहे, डी फार्मसी केली आहे. एवढी चांगली मुलगी असताना त्याला ब्लॅकमेलिंग एक प्रकारचं वेगळा मार्ग दाखवून हा ह्यांनी त्या मुलीचं आयुष्य संपवलं. ती मुलगी एकदम कचाट्यात सापडली.
त्यामुळे त्या मुलीचं उद्ध्वस्त जीवन उद्ध्वस्त झालं. मी पिता आहे आणि चांगला पिता म्हणून त्याला पाळलं होतं, पण तेच त्याला लोकांना भगवलं नाही असं मला वाटतंय. त्यांचं नाव काय समोर ते ब्लॅकमेल केले? समीर शेख आहे, सलमान शेख, वसीम शेख आणि इतर दोन तीन असतील. राहणार कुठं? ते सगळे कुमट्याचेच आहेत. आता मागणी काय तुमची? त्यांना तर अटक करावंच लागेल, सोडणार पण नाही. जास्तीत जास्त कडे शिक्षा होईल. आणि सीपी साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की आमची आमची टोळी आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.